ही आहे आमच्या गावची एस। तर हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आता आम्ही चाललो आहे मठामध्ये। तर मठामध्ये चाललो आहे आणि मी तुम्हाला आमचं गाव पण दाखवणार आहे। तर आम्ही चाललो आहे 5:30 वाजता, सूर्य मावळत आहे, खूप सुंदर दिसत आहे। हे आमचं गाव आहे आणि ही जुनी घरं आहेत आणि इथे खूप म्हणजे खूप जुनी घरं आहेत, पडलेली आहेत। गावामध्ये खूप काही बदललेलं आहे। हे आहे विठ्ठल रुक्माईचं मंदिर। तर आता मी इथे थांबणार नाही आहे कारण की आम्हाला लवकर जायचं आहे घरी, कारण की मायरा आहे आमच्यासोबत, लहान आहे म्हणून। आता नक्कीच दाखवलं असतं विठ्ठल रुक्माईचं मंदिर। आणि आता हा रस्ता चालला आहे मठामध्ये। मठ पण खूप छान आहे। ही आहे खूप जुनी घरं, जे की माझ्या मम्मी पप्पांचा जन्म पण झाला नव्हता तेव्हाची घरं आहेत ही। तर हे शिखर दिसत आहे ना, ते आहे गुप्तनाथ महाराजांचं मठ। तर खूप सुंदर आहे आणि त्याच्या बाजूला नदी पण आहे, भीमा नदी, जी पंढरपूरला जुळलेली आहे। तुम्हाला ते पण दाखवणार आहे। खूप छान वातावरण आहे, ऊन गेलेलं आहे, खूप छान वाटत आहे। आता आपण आतमध्ये जाणार आहे। पहिलं बाहेरून तुम्हाला मठ दाखवते कसं आहे। आणि मठाच्या बाजूला ही नदी आहे, खूप छान आहे। इथे गावातील माणसं मासे पकडतात आणि त्यांची पोटं भरतात। खूप छान हवा येत आहे, खूप छान वाटत आहे, खूप प्रसन्न वाटत आहे मठात आल्यावरती। मायराला पण खूप छान वाटत होतं आल्यावरती इकडे। आम्ही इथे का आलो आहे कारण माझे जिजू पहिल्यांदा गावी आले आहेत आणि हे जर बघितलं नाही तर गावी येऊन काय केलं, बरोबर ना? म्हणून त्यांना आम्ही मठ दाखवायला आणला आहे गावचा। खूप छान वाटत आहे त्यांना आणि पप्पा त्यांना हिस्ट्री सांगत आहे या मठाची। आणि त्यांचं लहानपण गेलेलं आहे इथे कारण की ते हे त्यांचा आजोळ आहे। चला तर जरा मी खाली उतरून दाखवते तुम्हाला मागची बाजू मठाची। तिथे शिड्या पण आहेत खाली उतरून येण्यासाठी। ही आहे मागची बाजू मठाची आणि खाली असं पूर्ण। चला तर आपण मंदिरात जाऊया। ते गुप्तनाथ लिहिलेलं आहे मुलांनी, नाही का? मुलं येतात, बसतात, अभ्यास करण्यासाठी वगैरे येतात। खूप शांत आहे इथे वातावरण म्हणून अभ्यास करण्यासाठी येतात तिथे। तर असे चित्र काढलेले आहेत, इथे आहेत हनुमान, याचं चित्र काढलेलं आहे। त्याच्यानंतर ना